नमस्कार, बी एस सी ए पी एफच्या या श्रृंखलेमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वैयक्तिक वित्त यामधला महत्त्वाचा विषय म्हणजे वित्तीय नियोजन, आणि त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे इन्शुरन्स आणि विमा, ज्याचं आपण कलर कोडिंग बघत आहोत. आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं की कुठले 7 घटक असतात, त्या प्रत्येक घटकाची माहिती जाणून घेतली. आज त्याच व्हिडिओला आपण पुढे नेणार आहोत. जर का हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या, आधीचा व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे तुमची एक लिंक लागेल. हे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत बी एस सी आय पी एफ आणि सेबी घेऊन येत आहे, त्यामुळे सत्राच्या शेवटी त्यांना धन्यवाद म्हणायला विसरू नका. येतं जाणून घेऊया कलर कोडिंग बाबत. हे सुद्धा रिस्कोमीटरसारखंच किंवा स्पीडोमीटरसारखं असणार आहे. सिम्पल म्हणजे कमी जोखीम, मॉडरेट म्हणजे मध्यम जोखीम, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे अधिकची जोखीम. अशा प्रकारचं हे कलर कोडिंग असू शकतं, हे प्रपोज केलेलं आहे. याच्यामध्ये पर्यायी कव्हर्सची संख्या, आपण प्रत्येक 7 घटक असतील त्यांना किती किती आकडे दिले आहेत ते बघत आहोत. पर्यायी कव्हर्सची संख्या तुमच्या प्रॉडक्टमध्ये, हेल्थ प्लॅनमध्ये पर्यायी कव्हर्सची संख्या जितकी असेल त्याला प्रत्येक आजाराला, प्रत्येक कवरला 0.6 असे आकडे देण्यात येतील. प्रतीक्षा कालावधी 0.15 असे आकडे त्याला दिले गेले आहे. 0.15 एका महिन्यासाठी कोपेची टक्केवारी, पहिल्या 5% काहीच नाही, 5% प्रत्येक 1% 0.3 आकडा दिला गेलेला आहे. पोटसिमतेखालील आजारांची संख्या 0.6, प्रत्येक आजारासाठी 0.6. वाजवट जी आहे, डिडक्टेबल्स ज्याला म्हणतात, 0.3. कायम वगळलेले 0.6, प्रत्येक आजारासाठी 0.6, आणि साधेपणातील अटीसाठी 0.1, प्रत्येक अटीसाठी 0.1 असा आकडा देण्यात आलेला आहे. आता बघूया उदाहरण म्हणून, की एखादी हेल्थ पॉलिसी असेल त्याच्यामध्ये काही कोपेची टक्केवारी असेल, काही पर्यायी कव्हरची संख्या असेल, काही वाजवट असेल, तर त्याच्यानुसार नेमकी त्याची आकडेमोड कशी होते. तर समजून घेऊया की पर्यायी कव्हरची संख्या 2 असेल आणि 0.6 एका कव्हरला आहे, तर 2 0.6 × 2 असा 1.2 असा आकडा येईल. प्रतीक्षा कालावधी, एका महिन्यासाठी 0.15 असा त्यांनी आकडा दिला होता. 6 महिन्याचा प्रतीक्षा कालावधी असेल की एवढ्या पहिल्या पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पहिलेपासून असलेल्या आजारावर क्लेम मिळणार नाही, तर ते 0.15 × 6, तर 0.9 त्याचा उत्तर येईल. मग कोपेची टक्केवारी, आपण बोललो की पहिल्या 5% काहीच नाही, 10% जर का असेल तर 10% तुम्हाला भरायचे आणि 90% कंपनी भरणार, तर 5% प्रत्येक 1% 0.3, तर 10% असेल तर 5% वजा केले, 5% उरले, 1% 0.3 × 5 असं 1.5 उत्तर येणार. मग पोटसीमतेखाली आजारांची संख्या, की त्यांनी लिमिट दिली असेल 5 लाखाचं कव्हर असेल की या एका आजारावर इतक्या टक्क्यांपेक्षा किंवा इतक्या रकमेपेक्षा जास्त खर्च होऊ शकत नाही, तर त्यांनी असे काही जर का नियम बांधून दिले असतील, तर 6 का असे आजार असेल 0.6 एका आजारासाठी, तर 6 आजारांसाठी 3.6 अशी आकडेवारी येईल. मग वाजवट, जर का आपण हे उदाहरण आधी पण बोललो होतो की 40,000 जर का हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि वाजवट 20,000 असेल, तर तुम्ही तुमचे 20,000 खर्च केल्यानंतर वरचे जे काही 20,000 लागतील ते कंपनी भरेल. ती जर का समजून घ्या 10% असेल, तर प्रत्येक 1% 0.3, तर 10% 3. कायम वगळलेले जर का काही 5,000 त्यांनी म्हटले, 1 आजारासाठी 0.6, 5,000 त्यांनी म्हटलं की कायम वगळलेले हे आजार असतील, या आजारांवर आम्ही कुठल्या प्रकारचा क्लेम देणार नाही, तर 0.6 × 5 असं आलं 3. मग साधेपणातील अटी, त्यांनी 25 अटी लिहून दिल्या असतील, काही शर्ती असतील, काही त्याच्यातलं या लागू होणार नाही, या लागू होतील, असं सगळं काही जर का असेल, तर 0.1 एका अटीसाठी, तर 25 अटींसाठी 0.5. आता हे जे सगळ्यांचं आलं 1.2, 0.9, 1.5, 3.6, हे जे सगळं आलं यांची बेरीज करू, यांची बेरीज जर का आपण केली तर ती येते 14.7. मग 14.7 जर का यांची बेरीज झाली, आपण आधीच म्हटलं होतं की प्रत्येक घटकाचं समान वजन आहे, कोणी जास्त कोणी कमी असं काहीच नाही आहे, तर 14.7 आपल्याला भागावं लागेल 7 त्याचं उत्तर येतं 2.1. आता 2.1 आला आपल्या मोजपट्टीवरचा आकडा, की 2.1 हा आहे आपल्या 0 ते 6 जी मोजपट्टी होती ना, त्याच्यामध्ये 2.1 हा आकडा आला. आता 0 ते 2 हिरवा रंग, 2 ते 4 केशरी रंग, तर म्हणूनच याचा रंग असणार आहे केशरी, आणि याची जोखीम असणार आहे मध्यम जोखीम. सो अशा प्रकारे हे कलर कोडिंग असू शकतं, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला आमचे 17 आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट सेक्शनमध्ये आपलं नाव आणि ईमेल ॲड्रेस द्यावं विसरू नका. आणि हाच विषय इंग्रजी आणि हिंदी भाषेत पण उपलब्ध आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन तो बघू शकता. धन्यवाद.